कल्याण पूर्वेतील भगवान नगर भागात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। दूषित पाणी पिऊन या भागातील रहिवासी विशेष करून लहान मुले आजारी पडतात, त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने तातडीने या भागातील जलवाहिन्यांची पाहणी करावी आणि पाणी पुरवठा सुरक्षित सुस्थितीत करावा अशी मागणी रहिवाशांनी पालिकेकडे केली आहे। निफाड रोडला असलेल्या डंपिंग ग्राउंडच्या धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, हा परिसर धूरमुक्त करा यासाठी इथल्या महिलांनी एकत्र येत ठिय्या दिलाय। तर आमची वस्ती धूरमुक्त करा अशा घोषणा देत त्यांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केलंय। पुण्यातल्या औंधमध्ये पशुसंवर्धन विभागाने आयुक्तालयासमोर आंदोलन केलं। पशुसंवर्धन खात्याच्या या प्रस्तावित आकृतीबंध अंतर्गत पदाची मांडणी बदलून अनेक पद हटवण्यात आली आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही असा दावा करत ही नवी मांडणी रद्द करावी अशी मागणी कर्मचारी करत आहेत। मालेगाव महापालिका प्रशासन अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। शासनानं अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे। दरम्यान आयशा नगर भागातील 15 अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली। या मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांनी चांगलाच धसका घेतलाय। नागपूरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग केल्याप्रकरणी इंटर्नशिप करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली। एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग केलं होतं। सेंट्रल रॅगिंग कमिटीकडून महाविद्यालय प्रशासनाकडे पाठपुरावा झाल्यानंतर 6 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यात आली आहे। ओझर शहरातील कचरा डेपो परिसरातून 17 डुकरं चोरीला गेली आहेत। विकी गेचंद यांचा डुकरं पाळण्याचा व्यवसाय आहे, या चोरीमुळे त्यांचं 90,000 नुकसान झालंय, या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। ते 64 वर्षांचे होते। कंपनीनं ट्विट करत ही माहिती दिली आहे। आमच्या सद्भावना त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत आहेत असं ट्विट कंपनीनं केलंय। दुपारी 1 वाजता बंगळुरूच्या हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। पुण्याच्या फुरसुंगीमधील तारांगणा सोसायटीतल्या किराणा दुकानाला रात्री आग लागली। आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान अग्निशमन दलाच्या 2 फायर गाड्यांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भंडाऱ्यात एका गादीच्या दुकानाला भीषण आग लागली आहे। आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय। दुकानातून धूर निघत असल्यानं घटना उघडकीस आली। या ठिकाणी वेळीच अग्निशमन दल दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पिंपरीच्या प्राणी संग्रहालयातील सापांचं खाद्य म्हणजेच उंदीर खरेदी करण्यासाठी महापालिका जवळपास 12 लाख खर्च करणार आहे। सॅम एंटरप्राइजेस यांनी 163 रुपयाला एक पांढरा उंदीर पुरवण्याची तयारी दर्शवली। त्यानुसार पुढची 2 वर्ष त्यांच्याकडून 7,200 पांढरे उंदीर खरेदी केले जाणार आहेत। मात्र यासाठी अनेक अटीशर्तींचं पालन ठेकेदाराला करावं लागणार आहे। भंडारा जिल्ह्यात जंगली हत्तींनी दहशत निर्माण केली आहे। या हत्तींवर नजर ठेवण्यासाठी 60 कर्मचाऱ्यांचं पथक तैनात केलंय। गडचिरोली आणि गोंदियानंतर आता भंडाऱ्यात हत्तींचा कळप दाखल झालाय। मोहघाटा जंगलात कळप दिसल्यानंतर 60 कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ वनाधिकारीही मोहघाटा जंगलात तळ ठोकून बसलेत। नवी मुंबईच्या ऐरोली खाडी किनारी फ्लेमिंगो दाखल झाले। पुढील कालावधीत या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे। फ्लेमिंगो येण्यास सुरुवात झाल्यानं पुढच्या आठवड्यात सागरी जैवविविधता केंद्रातील बोटिंग सफर सुरू होणार अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुण्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर या तालुक्यांमध्ये कांदा लागवडीची लगबग सुरू आहे। यावर्षी या भागात जोरदार पाऊस झाल्यानं कांदा पिकाला मुबलक प्रमाणात पाणी मिळालंय, त्यामुळे येत्या काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे